नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही बघता आहात न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत म्हणजे बातमीचा हमखास इम्पॅक्ट. गेल्या वर्षभरात न्यूज 18 लोकमतनं अनेक मोहिमा हातात घेतल्या होत्या, अनेक समस्यांना वाचा फोडल्या होत्या. त्यानंतर सरकार खडबडून जागं झालं आणि लोकमतच्या मोहिमांना यशही आलं. 2020 अलविदा करताना न्यूज 18 लोकमतचा विशेष कार्यक्रम मागोवा 2020 यामध्ये आपण न्यूज 18 लोकमतच्या मोहिमांचा आढावा घेऊया. आणि याची सुरुवात आपण करणार आहोत ती म्हणजे महत्त्वाच्या मोहिमेच्या बातमीनं. सर्वसामान्य जनतेच्या अनेक प्रश्नांना न्यूज 18 लोकमतनं वाचा फोडली आणि ते तडीसही नेले. यामुळं सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे न्यूज 18 लोकमतचं व्यासपीठ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बातमी म्हणजे न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत म्हणजे इम्पॅक्ट. फक्त बातमी नाही, थेट परिणाम. सर्वसामान्यांच्या जगण्याला नवं बळ देणारी पत्रकारिता. न्यूज 18 लोकमतचं मनपूर्वक अभिनंदन करतो. सर्वप्रथम न्यूज 18 चॅनलचं अभिनंदन आणि आभार मानेल की आपण एका महत्त्वाच्या सामाजिक कार्यामध्ये चांगला पुढाकार घेताय. 2020 हे वर्ष सर्वार्थानं आपल्या सगळ्यांची कसोटी पाहणारं होतं. कोरोनाच्या न भूतो न भविष्यती अशा महाकाय संकटाचा सामना करता करता प्रत्येक जण अक्षरशः मेटाकुटीला आला. याच महासंकटात अनेकांनी दैनंदिन आयुष्याशी संबंधित अशा अनेक समस्यांचे वार झेलले. समाज माणसाचा आरसा म्हणून ओळख असणाऱ्या न्यूज 18 लोकमतनं अशा अनेक व्यथा आणि समस्यांना तोंड फोडलं आणि सातत्यानं प्रश्न लावून धरत ठसास नेले. कोरोनाच्या काळात एकीकडे अनेकांची मृत्यूशी झुंज सुरू असताना राज्यात अचानक रक्ताच्या तुटवड्याची गंभीर समस्या उद्भवली, त्यामुळे जणू राज्याची आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर गेली. मेरा ट्रान्सफ्यूजन एक दिन बाद है, लेकिन ब्लड अवेलेबल नहीं है. मैंने अपना जो जहाँ से मुझे ब्लड मिलता है ब्लड बैंक, मैंने वहाँ पे चेक किया 3 दिन पहले, तो उन्होंने कहा कि ब्लड तो अवेलेबल नहीं है, तुम 2 दिन बाद वापस चेक करना. मैंने फिर से चेक किया और उनका जो जवाब था वो सेम था कि ब्लड अवेलेबल नहीं है. रक्तदान श्रेष्ठ दान मानलं जातं. एकदा रक्तदान केल्यानं रक्त, प्लेटलेट आणि प्लाझ्मा या 3 भागांमध्ये 3 जणांना नवं जीवन मिळतं. मात्र कोरोनामुळे कुणीही रक्तदानासाठी पुढे येईना, यामुळे करो या मरोची परिस्थिती निर्माण झाली. एकीकडे रुग्ण रक्ताच्या प्रतीक्षेत होते आणि दुसरीकडे रक्तपेढ्याही रक्तदात्यांच्या प्रतीक्षेत होत्या. मात्र राज्याच्या आर्थिक राजधानीत उडवलेल्या या गंभीर परिस्थितीला न्यूज 18 लोकमतनं वाचा फोडली आणि अन्न आणि औषध प्रशासनाला खडबडून जाग आली. ते पूर्णपणे रिकामे आहेत आणि हे कहाणी सांगतात बेसिकली की नेमकं मुंबईतल्या सगळ्याच रक्तपेढ्यांमध्ये काय स्थिती आहे. न्यूज 18 लोकमतच्या तळागळातील समस्यांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारितेनं राज्यात निर्माण केलेल्या आणीबाणीवर मात करण्यात सरकारला यश आलं आणि आमच्या पत्रकारितेला मिळालेली हीच सर्वात मोठी पोचपावती होती. न्यूज 18 लोकमतनं रक्ताचा तुटवडा असल्याची माहिती जगासमोर आली. न्यूज 18 चॅनलचा आभार मानेल, आपण एका महत्त्वाच्या सामाजिक कार्यामध्ये चांगला पुढाकार घेत आहे. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्हीही नागरिकांना आवाहन करतो की रक्तदान करा. उपक्रम राबवतात तो खूप छान असल्यामुळं लोकमध्ये पण जागृती निर्माण झालेली आहे. ब्लड डोनेशन केल्यावर कसलाही प्रकारचा धोका होत नाही. महिलांना विनंती करते की तुम्ही पण रक्तदान करा. ते लोक आता ब्लड डोनेशन कॅम्पला भरघोस प्रतिसाद देतील आणि परत पहिल्यासारखा साठा जमवतील. न्यूज 18 लोकमतच्या मोहिमांमधनं आज शासनाला दखल घ्यावी लागली. कोरोनाच्या संकट काळात जेव्हा सर्वसामान्य माणूस घराच्या सुरक्षित भिंतीत होते, तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या रूपातील कोविड योद्धे जीवाची बाजी लावून सर्वसामान्यांना अविरत सेवा देत होते. मात्र एसटी कर्मचारी 2.5 महिने पगारापासून वंचित होते.
ऐन दिवाळीच्या तोंडावर परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन देण्याची ग्वाही दिली. मेटाकुटीला आलेल्या परिवहन कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आणि परिस्थितीशी संघर्ष करण्याचं करोना योद्ध्यांना बळ मिळालं. न्यूज 18 लोकमतनं चालवलेल्या मोहिमेमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला जगण्याची नवी उमेद मिळाली. एका कर्मचाऱ्याची अशी प्रतिक्रिया आली की न्यूज 18 लोकमतमुळेच आम्हाला न्याय मिळाला, कारण त्यांनी हा विषय लावून धरला आणि त्यांनी आमच्या व्यथात आणून घेतल्या. यापूर्वीसुद्धा न्यूज 18 लोकमतनी आमच्या व्यथा आपल्या माध्यमातून सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. एका परभणीवरून डीजे भिसे नावाच्या एका वाहकाचा मेसेज आला आहे की आम्हाला न्यूज 18 लोकमतचे आभार मानायचे आहेत. काही जणांवर तर थेट मासे विक्री करण्याची नामुष्की उडवली. अकोल्यातील एसटी वर्कशॉप मध्ये सहाय्यक मेकॅनिकल म्हणून काम करणाऱ्या राम सकपाळ यांनी कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी मासे विक्री करण्याचा मार्ग पत्करला. ड्युटी संपल्यानंतर वर्कशॉप जवळच ते मासे विकू लागले. 20 दिवसाच्या सक्तीच्या रजेवर आम्हाला पाठवण्यात आलं होतं, सर्वांनाच पाठवण्यात आलं होतं. त्याच्यात माझा नंबर पहिल्या बॅचमध्येच लागला होता. मग मी नातेवाईकाकडून हे झिंगे आहेत का त्यांना विचारलं आणि माझ्या मित्रमंडळीकडूनच काही 2-4 हजार रुपये असे उसने घेतले आणि त्यांच्यातून हा व्यवसाय मी ते चालू केला की जेणेकरून माझ्या संसाराला हातभार लागेल, कारण आपल्याला उसनंपासनं तरी कोण किती दिवस देणार. राम सकपाळच नाही तर त्यांच्यासारख्या हजारो एसटी कर्मचाऱ्यांना अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. एसटी कर्मचाऱ्यांच्या याच व्यथेला न्यूज 18 लोकमतनं वाचा फोडली. एसटी कर्मचाऱ्यांना पगार कधी मिळणार हा खडा सवाल आम्ही थेट सरकारी यंत्रणांना विचारला. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा विषय आम्ही उचलून धरल्यानंतर अखेर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पुढच्या काही दिवसात करू असं आश्वासन दिलं. अर्ध्या तासात त्यांना 1 महिन्याचं वेतन आणि त्यांचं सणाचे अग्रिम रक्कम या दोन्ही गोष्टी मिळतील. एकंदर साधारण 3 महिन्याचं त्यांचं वेतन बाकी होतं, त्यापैकी अजून 1 महिन्याचं वेतन हे दिवाळीच्या पूर्वी मी त्यांना व्यवस्था करतोय देण्याची. मुंबईची बेस्टची बस असो की एसटी महामंडळाची लालपरी, कोरोना लॉकडाऊनच्या काळात या दोन्ही बसेसचे कर्मचारी जोर उदार होऊन काम करत होते, पण गेली कित्येक महिने त्यांना पगारच मिळत नव्हतं, त्यामुळे त्यांचं धीर सुटत चालू होतं. न्यूज 18 लोकमतने या सर्व एसटी महामंडळाच्या आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांना अखेर न्याय मिळवून दिला आणि या कर्मचाऱ्यांचा पगार झाला. कोरोनामुळे लॉकडाऊन कर्फ्यू हे शब्द जणू सर्वसामान्यांच्या अगदी परवलीचे बनले. नीरव शांतता असणारे रस्ते, टाळं लागलेली दुकानं आणि बाजारपेठा हे चित्र काही महिने नित्याचं बनलं. त्यामुळे एरवी रात्रंदिवस एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत धावत मुंबईच्या वेगाचा प्रवाह अखंडित ठेवणाऱ्या लाईफलाईनलाही अचानक ब्रेक लागला. यानंतर काही महिन्यात हळूहळू व्यवहार सुरळीत व्हायला लागले, मात्र काही मोजक्याच सेवेकऱ्यांना वगळता लोकलची कवाडं सर्वसामान्यांसाठी मात्र बंदच होती. घराचा गाडा हकतानाच घराबाहेर पडून अर्थार्जनाची व्यवस्था करणाऱ्या सर्वसामान्य महिलांसाठी हा काळ सर्वार्थानं कसोटीचा होता. आवाढव्य पसरलेल्या उपनगरातून मुंबईच्या दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी करावी लागणारी कसरत नेमकी कशाच्या भरवशावर करावी हाच प्रश्न महिलांसमोर आवासून उभा होता. बसची गर्दी, खिशाला न परवडणारा खाजगी वाहनांचा खर्च अशा दुहेरी कात्रीत महिला अडकल्या होत्या. मात्र कोंडी काही केल्या फुटत नव्हती. न्यूज 18 लोकमतनं सर्वसामान्य महिलांच्या व्यथेला हात घातला. आम्ही सर्वात आधी 17 ऑक्टोबर पासून महिलांना लोकल प्रवासाला परवानगी मिळावी ही विशेष मोहीम सुरू केली. त्यानंतर महिलांच्या रखडलेल्या लोकल प्रवासाला अखेर रेल्वेकडून परवानगी देण्यात आली. कळवण्यास आनंद होत आहे की उद्यापासून मुंबई उपनगरीय ट्रेनमधून जे आहेत सर्व महिला प्रवासी सकाळी 11 वाजलेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 वाजलेपासून जे आहे दिवस अखेरपर्यंत प्रवास करू शकतात. अखेर तिच्या आवाजाला केंद्र सरकारला न्याय द्यावाच लागला. मुंबईची लोकल सर्वसामान्य महिला प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली. लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या वेदना, त्यांचा त्रास केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी न्यूज 18 लोकमतनं लोकल आमच्या हक्काची ही मोहीम राबवली होती आणि त्याची दखल खुद्द रेल्वे मंत्र्यांना घ्यावी लागली होती.
त्यामुळे आमची पोहोच तुमची ताकद हे न्यूज 18 लोकमतचं ब्रीदवाक्य पुन्हा एकदा खरं ठरलंय. न्यूज 18 लोकमतमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, 10,000 कोटींचं राज्य सरकारचं पॅकेज जाहीर. यंदा परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलं. हातातोंडाशी आलेलं उभं पीक पावसात वाहून गेलं, त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला. न्यूज 18 लोकमतनं शेतकऱ्यांच्या याच व्यथेला वाचा फोडली. सातत्यानं हा विषय आम्ही लावून धरला. यानंतर मुख्यमंत्र्यांसह शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. विरोधी पक्ष नेतेही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. अखेर सरकारनं शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी तब्बल 10,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं. राज्य निवडणूक आयोगाला आज पत्र दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलेला शब्द जो आहे, महाविकास आघाडीने दिलेला शब्द आहे शेतकऱ्यांना, की दिवाळीपूर्वी त्यांना मदत दिली जाईल. शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आणि जगण्यासाठीचा आक्रोश न्यूज 18 लोकमतनी सरकारपुढे मांडला. सरकारने दखल घेतली आणि 5,500 कोटीच्या नुकसान भरपाईची घोषणा केली. 10,000 रुपये पीक नुकसानीसाठी तर 25,000 रुपये हेक्टरी फळबागांसाठी जाहीर केले. आमच्या बातमीमुळे ज्यावेळेस नागरिकांचे प्रश्न सुटतात त्यावेळेस आम्हाला वाटतं समाधान आणि हीच असते आमच्या कामाची पावती. एकीकडे ओला दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी काही ठिकाणी पांढऱ्या सोन्यानं संकटाच्या अंधारात बुडाला, मात्र कापूस उत्पादकांच्या कोंडीलाही न्यूज 18 लोकमतनंच वाचा फोडली. शेतकऱ्यांना मजुराचे पैसे द्यायचे, 2 दिवसावर दिवाळी आलेली आहे, त्यांनी कुठून पैसे आणायचे? अतिवृष्टीने शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. इकडे बोंडअळीने कापूस गेलेला आहे आणि दुसरीकडे कापूस खरेदी केंद्र सुरू होत नाही आहेत, कुठल्याही प्रकारची खरेदी होत नाही आहे, कसं झालेलं अशाने? अतिवृष्टी आणि बोंडअळीनं विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी मिटाकुठीला आला, त्यातच कापूस खरेदी रखडल्यानं दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक अरिष्ठात अडकला. या वर्षी कपाशीची फसल जी आहे हे 30% आहे फक्त. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना मजुराचे पैसे द्यायचे, 2 दिवसावर दिवाळी आलेली आहे, त्यांनी कुठून पैसे आणायचे आहे, कसं करायचं आहे? कापसाची पंढरी अशी ओळख असणाऱ्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या जिल्ह्या जिल्ह्यात न्यूज 18 लोकमतचा कॅमेरा पोहोचला आणि शेतकऱ्यांचं दुःख सरकारच्या कानी पोहोचलं. कापूस उत्पादकांचा प्रश्न लावून धरल्यानंतर सरकार खडबडून जाग झालं आणि 1 डिसेंबरला होणारी कापूस खरेदी 22 नोव्हेंबरला करण्याचा निर्णय सरकारला जाहीर करावा लागला. महिन्याभरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्याचाही परिणाम या कापसाच्या उत्पन्न होण्याची शक्यता त्या ठिकाणी निश्चित आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंतचा अनुभव आपण बघितला तर राज्यामध्ये कापूस खरेदी ही दिवाळीनंतर त्या ठिकाणी सुरू केली जाते आणि त्याप्रमाणे कॉटन फेडरेशननी आणि राज्य सरकारने तशा प्रकारची नियोजन केलं आहे. सरकारने कापूस खरेदीचा निर्णय जाहीर केला, त्यामुळे कापूस खरेदीचा मार्ग जो आहे तो मोकळा झाला, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला, तर व्यापाऱ्यांपासून होणारे लूटसुद्धा थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे पुन्हा एकदा बातमी म्हणजे न्यूज 18 लोकमत आणि न्यूज 18 लोकमत म्हणजेच इम्पॅक्ट हे सिद्ध झालं आहे. मागोवा 2020 मध्ये वेळ झाली एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर मागोवा 2020 मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सर्वसामान्य जनतेच्या अनेक प्रश्नांना न्यूज 18 लोकमतनं वाचा फोडली आणि ते तडीस नेले. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे न्यूज 18 लोकमतचं व्यासपीठ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. राज्यात निर्भयांचा न्यायासाठी लढा. मला कोणता न्याय मिळत नाहीये, आता मी कोणाकडे जावं? आज जेव्हा आम्ही ही मोहीम न्यूज 18 लोकमतची निर्भयांना साथ, आज ती न्यूज 18 लोकमत अखेर पीडितेसाठी धावलं सरकार. तुम्ही सुद्धा त्या मुलीचा नंबर मला कळवा आणि त्यांना माझा नंबर कळवा. आणखी किती निर्भया, आमच्या मोहिमेला यश. सामाजिक न्याय आमची बांधिलकी.
आरोग्य, कृषी, समाजकारण, अर्थकारण ते महिला सुरक्षा अशा अनेक समस्यांना न्यूज 18 लोकमतनं कायमच वाचा फोडली आहे आणि पीडितांना त्यांच्या हक्कासाठी आणि आवाजासाठी आम्ही व्यासपीठ मिळवून दिलं. राज्यातील महिला अत्याचारानं गाठलेला कळस आणि त्यातून होणारी निर्भयांची कुचंबणा आणि वेदनांना आम्ही सातत्यानं जगासमोर मांडलं. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, महिला अत्याचारांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ, अत्याचार करणाऱ्या हैवानांना कसं रोखायचं, अत्याचारांच्या घटनेला जबाबदार कोण. ही तीन दृश्य महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी होती. राज्यातील कोणत्याही भागात महिला सुरक्षित नसल्याचं या तीन दृश्यातून समोर आलं. यातील पहिली घटना उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आस्तुरे गावातली. एका 10 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तर दुसरी घटना बुलढाणा जिल्ह्यातली. 6 वर्षीय चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. तर तिसरी घटना अमरावती जिल्ह्यातली. थारणी तालुक्यात आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. कोरोनाच्या रुग्णांची हॉस्पिटलकडून लूट. जनरल वॉर्ड मधल्या रुग्णाला 3 लाखांचं बिल. पालिकेची अखेर हॉस्पिटलला नोटीस. न्यूज 18 लोकमतमुळे रुग्णाची सुटका. कोरोनाच्या संकट काळात जेव्हा रुग्णांची मृत्यूशी झुंज सुरू होती तेव्हा अनेक निर्ढावलेल्या रुग्णालयांनी रुग्णांची लूट करत डॉक्टरी पेशालाच काळीमा फासला. नाशिक शहरातल्या अशाच एका हॉस्पिटलचा न्यूज 18 लोकमतनं पर्दाफाश केला. सरकारी आदेशांना केराची टोपली दाखवून सामान्य रुग्णांना नाटलं गेलं. रमेश करपे यांना 10 दिवसात ना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं ना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं, मात्र बिल 3 लाखांचा करण्यात आलं. एका पेशंटला 10 दिवसात 2 लाखाची औषधं कोण देऊ शकतं का? जो पेशंट स्टेबल आहे, कोविड पेशंट स्टेबल जरी असला तरी तो घरी आयसोलेशनमध्ये व्यवस्थित होऊ शकतो. त्यांचे ऑक्सिजन पल्स वगैरे सर्व व्यवस्थित होते. जोपर्यंत आम्ही ॲडमिट केलं होतं त्यापर्यंत त्यांची ऑक्सिजन पल्स रेट 95-97 अशी होती. आयसीयूमध्ये जनरल वॉर्डात आमचं पेशंट होतं. आयसीयू वगैरे लागलं त्याला नाही, व्हेंटिलेटरची काही गरजच नाही. ते खात पीत होते, त्यांना सलाईनची सुद्धा गरज लागली. रुग्णाच्या मेडिक्लेम कंपनीनं 3 लाख रुपयांचं बिल अवाजवी सांगत 82,000 रुपयांच्या बिलाला मंजुरी दिली. यातच हॉस्पिटलचं पितळ उघडं पडलं. सरकारने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे हॉस्पिटल बिल आकारत नसल्यामुळे सामान्य रुग्ण वेठीस धरले जात होते. मात्र न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्यामुळे रमेश करपे आणि यांच्यासारख्या असंख्य लोकांना न्याय मिळाला. रुग्णाच्या मेडिक्लेम कंपनीनं 3 लाखाचं बिल अवाजवी असल्याचं कारण देत फक्त 82,000 रुपयांचा क्लेम मंजूर केला, त्यामुळे हॉस्पिटलचं अक्षरशः पितळ उघडं पडलं. सरकारनं ठरवून दिलेल्या दराप्रमाणे हॉस्पिटल बिलं आकारत नाहीत, त्यामुळे सामान्य रुग्ण वेठीला धरले जातात. मात्र रमेश करपे यांची न्यूज 18 लोकमतनं यातून सुटका केली. तिकडे पुण्यातल्या औंध रुग्णालयात रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये राहणाऱ्या माय लेकींची व्यथा आम्ही मांडली. 7 दिवसांपासून त्या मायलेकी रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये आश्रयाला होत्या. महिलेचा पती कोरोना बाधित असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. शेकडो पेशंट ग्रामीण भागातून शहरात उपचारासाठी येत होते. लोणावळ्यातील जोडपंही त्यापैकीच एक होतं. पण या जोडप्याचं प्रॉब्लेम असा होतं की त्यांची राहायची व्यवस्था कुठंच होत नव्हती, त्यामुळं पती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. तर मायलेकी ह्या पार्किंगमध्ये तिथं राहत होत्या. ही बाब जेव्हा न्यूज 18 लोकमतच्या लक्षात आली तेव्हा न्यूज 18 लोकमतने या मायलेकींचा आवाज सगळ्या प्रेक्षकांसमोर आणला आणि मदतीचा एकच खूप मोठा ओघ या मायलेकींना सुरू झाला. आणि मायलेकींची फक्त जेवणाचीच नाही तर राहण्याची सगळी सोय झाली. वरून लोक दानशूरांनी त्यांना आर्थिक मदतही केली. 7 दिवस काढले पार्किंगला काढले 7 दिवस. रात्री तिथंच राहायचं, कुणी दिलेला डब्बा खायचा, एक टाइम जेवण भेटायचं आम्हाला 5 रुपयाचं. खऱ्या अर्थानं न्याय मिळाला म्हणजे हो न्याय मिळाला खऱ्या अर्थानं आम्हाला. 7 दिवसानंतर का होईना औंध रुग्णालयाच्या पार्किंग मध्ये राहणाऱ्या या कुटुंबाला अखेर न्याय मिळाला. एका बातमीनं एका कुटुंबाला न्याय मिळाला हीच आमच्या पत्रकारितेची खरी ताकद आहे.
न्यूज 18 लोकमत वर बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. नगरमध्ये एका शववाहिकेतून तब्बल 12 मृतदेह नेले जात असल्याची धक्कादायक बातमी आम्ही दाखवली. आमची पोहोच